अत्यंत वाईट परिस्थिती आहे. गेले अनेक महिने या रस्त्या संबंधित तक्रारी येत होत्या. आम्ही आमच्या परीने पाठपुराव करत होतो. माजी नगरसेवक इथले कुणाल पाटीलसुद्धा तिथे पाठपुराव करत होते, परंतु प्रशासन काय लक्ष द्यायला तयार नव्हतं. म्हणून आज हा काढलेला दौरा आहे. हा दौरा करताना एक गोष्ट लक्षात आली की हा काम 41 का 42 कोटीच्या आसपासचं काम होतं. त्याला नंतर वाढीव काहीतरी 4 कोटी 12 का 15 लाख देऊन असा तो रस्त्याचं काम दिलेलं आहे. आता अधिकाऱ्यांकडनं आम्हाला माहिती मिळाली की 95% या रस्त्याचं बिलिंग झालेली आहे आणि त्या प्रमाणात रस्ता काय झाला नाही आहे. त्यामुळे इथे फक्त बिलं काढायची कामं चालू आहेत. एक तर रेलकॉम म्हणून कंपनी जी मुंबईत ब्लॅकलिस्टेड आहे तिला इथे काम दिलेलं आहे. परवा पालकमंत्री ठाण्यात बोलले अधिकाऱ्यांना काढून टाकू, ठेकेदारावर कारवाई करू. माझा स्पष्ट आरोप आहे इथे सत्ताधारी जो सिंहाचा नव्हे वाघाचा जो वाटा खात आहेत ना, त्याच्यामुळे रस्त्याची खस्ता हालत झालेली आहे. आणि पालकमंत्र्यांना विनंती आहे जरा जरी काय असेल तर तुम्ही या रस्त्याची पाणी करून जावा. लोक मरतात इथे, अत्यंत वाईट परिस्थिती आहे. या अशा बेजबाबदार ठेकेदारांना कामं देऊन हीच परिस्थिती होणार आहे. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवेन तो. नुसत्या सळ्या अशा वर्ण टाकतात. विनंती आहे तुम्ही तोही दाखवा लोकांना. आमचे आयुक्त साहेब तर काय कलेक्टर मोडमधून अजून आयुक्त मोडला आलेच नाही आहेत. खुर्च्या उभवायला बसलेत फक्त, कुठलीही कामं करत नाही आहेत. त्यामुळे एकदम वाईट परिस्थिती झालेली इथे. कुणाचीच दखल घेतली नाही. कुणाल पाटील यांनी तर माझ्या स्वखर्चाने त्यांनी जे काय आपल्या परीने खड्डे बुजवता येतील ते बुजवले पण होते. पण स्वतःच्या खर्चानं माणूस किती पुरा पडणार आहे. त्यांना लाजा वाटायला पाहिजेत. आज इथे यायचं तर काही मुख्य अधिकारी आम्ही आजारी आहे म्हणून सांगून आले नाही. आता कळलं का नाही आले ते. इथले इंजिनियर खात्यांतर्गत बदली करत राहतात. कोणाचा कोणावर पायपोस नसतो. एकमेकावर ढकलपट्टीची कामं चालू असतात. अत्यंत वाईट परिस्थिती करून ठेवली. आमच्या कल्याण डोंबिवलीची वाट लावून ठेवली आहे सत्ताधाऱ्याने आणि प्रशासनाने. साहेब, 8 वर्षामध्ये जवळपास 114 कोटी रुपये खर्च झालेला आहे खड्ड्यांवरती. काय सांगाल आपण यावर? दिसतो का या खड्ड्यांचा सोडा. यांची जी बिलिंग काढायला आहे सुद्धा पालिकेचे अधिकारी 2-2% घेण्यासाठी बिलिंग अडकवून ठेवत आहेत. सगळीकडे अडवणूक आणि फसवणूक चालू आहे. ओरबडायची कामं चालू आहेत. एक तर इथे लोकप्रतिनिधी नाही आहेत, प्रशासक म्हणून आयुक्त बसलेले आहेत. कशाचा कशाला पायपोस नाही आहे. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. 114 कोटी 8 वर्षात खर्च केल्यावर दरवर्षी हीच परिस्थिती असते. आता येतील निवडणुका आलेत ना, आता येतील स्कीम घेऊन सगळ्या. तू माझी लोकांनाही विनंती आहे आता तरी डोळे उघडा जरा. त्या माझा स्पष्ट आरोप आहे आणि या अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करू काय. यांचा वाघाचा वाटा कोणाचा आहे, कोणाकडे जातो? मनसेची भूमिका काय असणार काय? आम्ही खड्डे भरा नाहीतर आम्हाला आता यांना खड्ड्यात भरायला लागेल. आम्ही काय करू शकतो अजून? खड्डे भरा नाहीतर आम्हाला आता यांना खड्ड्यात भरायला लागेल. आम्ही काय करू शकतो अजून? मग केसेस करणार आमच्यावर, करू देत. आत्ता सहनशक्तीचा अंत झाला आहे. अख्ख्या डोंबिवलीत मी आजपासून म्हणजे ठिकठिकाणी खड्ड्यांची पाणी रस्त्याची पाणी करणार आहे. रस्ते तर कुठे दिसतच नाही आहेत, नुसते खड्डेच खड्डे आहेत. तुम्हाला ऑलरेडी दिले आहेत ते घ्यायला तुम्हाला अडचणी नाही. एक झाड काढायला तुम्हाला अडचण येते. कोण आहे सांगतात? यांना ब्लॅकलिस्ट करायची प्रोसिजर चालू करा. हा ऑलरेडी ब्लॅकलिस्टेड आहे मुंबईत. यांना ही कंपनी ब्लॅकलिस्टेड केलेली आहे. इथे काम दिलं कसं यांना? आता 200 या पॅच मधले तुम्ही उपसरपंच आहात ना? 2018 मध्ये किती तिला बिल झालं व्हेरीफाय करायचं सर? सगळं आता सांगा ना सर, किती फायनल बिल? गटर पडलेला. हा गटर आहे. तो खड्डा अजून तसाच आहे. तसाच आहे खड्डा. करायचं
हे आता मधीच एक पोरगा पडलेला तो खड्डा अजून तसाच आहे रेल पण बरोबर आहे पण ही काम बघायची तपासायची तुमची हे करतो त्याला कुठचं देयक आम्ही आता केलेलं नाही ना